राज्यातील दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि दुधाच्या मार्केटिंगसाठी राज्य पातळीवर विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचा दुग्धविकास आराखडा तयार करण्याचं काम होत आहे. त्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. राज्यातील जनावरांची एकूण संख्या, त्यामध्ये गायी, म्हशी आणि अन्य दुभत्या जनावरांची संख्या, तसंच दूध उत्पादन, राज्याची दुधाची गरज, विक्री व्यवस्था याबाबतचा बृहत आराखडा तयार होतोय. राज्य शासनाच्या मालकीच्या महानंदा दूध डेअरीची सूत्रं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे सोपवली आहेत. दुसरीकडे दुग्धविकास विभागाचे सचिव डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दुग्धव्यवसायाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतलाय. मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्याचा दुग्धविकास आराखडा तयार होतोय. राज्यातील जनावरांची एकूण संख्या, त्यामध्ये दुभत्या गायी आणि म्हशींची संख्या, जनावरांचं टॅगिंग, राज्यात प्रतिदिन किती दूध उत्पादित होतं याबाबतची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. राज्याची दूध उत्पादन क्षमता आणि दुधाची गरज याबद्दलची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी दुग्ध विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गाव पातळीवर स्थानिक दूध संस्थांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय. कोल्हापूर दुग्ध विभागाचे सहनिबंधक प्रदीप मालगावे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 8 दिवसांपासून जिल्ह्यात दूध संस्थांची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. कोणत्या भागात दुधाचं अतिरिक्त उत्पादन होतं, कोणता विभाग दूध उत्पादनात कमी पडतोय हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. गरजेपेक्षा अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या भागातील दुधाच्या मार्केटिंगसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. शिवाय दूध उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. एकूणच राज्य शासनानं श्वेतक्रांती होण्यासाठी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.